हे गाइज, मी शुभम पाटील। आजचा जो व्हिडिओ बनवण्याचा अर्थ आहे तो म्हणजे आरोग्य विभागाअंतर्गत अनुकंपा पद्धतीवर, अनुकंपा तत्वावर भरती करण्यात येत आहेत। अनुकंपावर ही तत्वाची भरती हे 20% आहे, म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभाग अर्थात आरोग्य विभागाअंतर्गत जी मोठी भरती निघली होती त्याच्या अंतर्गत 20% पदासाठी अनुकंपा पद्धतीवर भरती होणार आहे। आता नेमकं अनुकंपा पद्धतीची तत्वावरची जी भरती आहे ती कशी असते, तर अनुकंपा तत्वावरचं म्हणजे कसं, सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये एखादा व्यक्ती कार्यरत असेल, चालू असेल आणि कार्यरत असताना त्यांचा कोविडमुळे मृत्यू झाला असेल किंवा दुसऱ्या कुठल्याही इन्फेक्शियस डिशीजमुळे मृत्यू झाला असेल किंवा ॲक्सिडेंट झाला असेल, जो व्यक्ती कार्यरत असताना तू मेल्याच्यानंतर वाढल्याच्यानंतर त्याच्या जागेवर दुसऱ्या व्यक्तीचं नियुक्ती करण्यासंदर्भातील ही अनुकंपा पद्धत असेल। मग अनुकंपा पद्धतीवर एखादा जर बाप एखाद्या मेला असेल, त्याचं लेकरू होऊ शकते, त्याची बोरगी होऊ शकते, त्याची माय होऊ शकते किंवा दुसरं कोणी होऊ शकते, पण परिवारामधलं होऊ शकते, या संदर्भातलं ही अनुकंपा पद्धत असते। आणि ही अनुकंपा पद्धतीची जी भरती आहे याबद्दल आरोग्य विभागाअंतर्गत आपल्याला एक परिपत्रक काढण्यात आलेलं आहे आणि ते परिपत्रक आपल्यापुढे सादर करण्यात येत आहेत। परिपत्रकाचं विषयाचा टायटल असा आहे की अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या तात्काळ देण्याबाबत। आता अनुकंपा या तत्वावरील जवळजवळ 20% पदांची नियुक्तीची पद्धत भरणार आहे आणि हे ते कशा पद्धतीनं सांगण्यात आलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला सांगतो, मी वाचून सांगतो नेमकं हे पत्र नेमकं काय म्हणते अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या तात्काळ देण्याबाबत। या पत्राबद्दल 20% जी नियुक्ती संदर्भातली ही बातमी आहे आणि हे परिपत्रक आहे, हे नेमकं इलॅबोरेटली स्पष्टपणे काय म्हणते हे या ठिकाणी तुम्हाला वाचून देण्यात येत आहे। म्हणते हे पत्र की उपरोक्त संदर्भित पत्राद्वारे सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत गट क आणि ड संवर्ग सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदे भरत असताना त्यामधील दिनांक 26/8/2021 रोजीच्या शासन निर्णयातील मार्गदर्शक तत्वानुसार 20% पदे अनुकंपा नियुक्तीने भरण्याबाबतचे निर्देश सामान्य प्रशासनाद्वारे दिले आहे। म्हणजे 20% इथं जागा भरणार आहेत आणि यासाठी एक परिपत्रक काढलं होतं, ते केव्हा काढलं होतं, 26/8/2021 काढलं होतं आणि त्याच्यापुढे काय म्हणते, सदर निर्देशाच्या अनुषंगाने आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याबाबतची कार्यवाही करून त्याबाबतचे अहवाल शासन सादर करण्याबाबत दिनांक 11/10/2021 म्हणजे 11 ऑक्टोबर 2021 अनन्वय कळण्यात आले आहे, तथापि त्याबाबत अद्याप माहिती अप्राप्त आहे, म्हणजे माहिती अद्याप आली नाही। त्याच्यापुढे काय म्हणते, तसेच उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने दिनांक 16/11/2021 रोजी अप्पर सचिव सामान्य प्रशासन विभागा यांच्याकडून आढावा बैठक घेण्यात आली होती। आढावा बैठक झाली होती 16 तारखेला। सदर बैठकीत विभागामार्फत अभिप्रेत माहिती उपलब्ध करून न दिल्याने अनुकंपा नियुक्तीची प्रक्रिया प्रथम करावी। म्हणजे इथं काय म्हटलं जातं, जी उपलब्ध म्हणजे या सदर बैठकीत विभागामार्फत अभिप्रेत माहिती उपलब्ध करून न दिल्याने, माहिती काय सांगितली नाही त्यामुळे या प्रक्रिया सर्वप्रथम करा असं म्हणणं आहे इथं। हां, त्याच्यापुढे असं म्हणते की तसेच संदर्भात तोपर्यंत सरळ सेवाद्वारे भरतीसाठीची प्रक्रिया स्थगित ठेवावी असे सूचित करण्यात येते। म्हणजे 20% जे लोकांची भरती आहे ती सर्वप्रथम करा, त्यानंतर जी सार्वजनिक विभागाअंतर्गतला जो नियुक्तीचा जो निकाल आहे, भरती प्रक्रिया असते स्थगित ठेवायची आहे। त्याच्यापुढे काय म्हणते की तसे या संदर्भात पुढील बैठक 30/11/2021 रोजी अप्पर मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभाग यांच्या दालनात आयोजित करण्यात आली आहे। याच्यापुढे काय म्हणते, या वास्तव आपणास कळण्यात येते की या प्रकरणी आपल्या स्तरावरील संबंधित नियुक्ती अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक आयोजित करून तपशीलवार आढावा घेण्यात यावा आणि विभागातील अग्रहक्क क्रमांकानुसार अनुकंपा नियुक्तीची पदे भरण्याची कारवाई करण्यात यावी। इथे सुद्धा स्पष्ट सांगत आहे करण्यात यावी व तसेच विभागातील अग्रगह्य क्रमांकानुसार तांत्रिक पदे उपलब्ध न झाल्यास जिल्हाधिकारी यांच्याकडे उपलब्ध असलेल्या अनुकंपा यादीतील उमेदवारांना सेवा प्रथम नियुक्त अर्हतेनुसार तांत्रिक पदे भरण्याची कार्य करण्यात यावी। म्हणजे रिकामी आहे तर त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगायचं आणि जिल्हाधिकारी ते भरून टाकल व केलेल्या कारवाईचा अहवाल उपलब्ध आकडेवारीसह इतर कागदपत्रासह कार्यालयास दिनांक 29/11/2021 पर्यंत सादर करण्यात यावी। हे अशा प्रकारचं हे संपूर्ण
परिपत्रक होतं आणि या परिपत्रकावरून असं समजते की बा येणाऱ्या काळामध्ये तांत्रिक या अनुकंपा तत्वावरील ज्या पद्धतीच्या ज्या रिक्त जागा या ठिकाणी भरण्यात येत आहेत आणि हे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गतच होत आहे असं या परिपत्रकावरून आपल्याला निदर्शनास येते. त्यामुळे निकाल हा या आरोग्य सेवेचा जो निकाल आहे तो अजून पुढे जाण्याची शक्यता आहे असं याच्यावरून आपल्याला समजायला आपल्याला काय अर्थ नाही. त्यामुळे तुम्ही काय करायला पाहिजे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि शेवटी आपण म्हणतोच की बा चॅनलला जर तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. पाटील प्लस हे आपलं चॅनल आहे आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद.